देवेंद्र जी मी ज्यावेळेस विरोधी पक्ष नेता होतो त्यावेळेस तुम्हाला विरोधी बाकावर येऊन बसावं लागतं नाही होणार तुम्ही हे बाकी 100% खरं होईल लिहून ठेवा आवश्यकता असेल तर माझी सही घेऊन ठेवा आमची आम्ही सगळे मिळून आता आम्ही बघा 5 विभाग 5 नेत्यांनी काम करायसाठी जबाबदारी स्वीकारली मला पश्चिम विदर्भ नानांनी पूर्व विदर्भ अशोकरावांनी मराठवाडा आणि काही भाग बाळासाहेबांनी 1 विभाग नाशिक आणि तो परिसर आम्ही सगळ्यांनी विभागवार वाटणी करून हे सगळं नियोजन करतो आम्हाला सामूहिक लढावं लागेल आम्ही लढणार आहोत आमच्यामध्ये कुठेही मतभेद नाही ठीक आहे प्रत्येक पक्षामध्ये काय थोडे कुरबुरी असतात मला वाटलं तर मी हायकमांडला मी सांगितलं त्याच्यावर तोडगा काढला विषय संपला आमचं आता सुंदर तुम्ही किती विरोधकांनी लावली तुम्ही किती त्या संदर्भात आम्हाला दृष्ट लावण्याचा प्रयत्न केला तरी लागणार नाही असा हा प्रश्न तुम्ही सरळ वाटत नाही मला कारण तुम्ही प्रश्न विचारताना उद्या मी काहीही बोललो तर माझ्या नावाची तुम्ही हेडलाईन करा की वडेट्टीवारांना मुख्यमंत्री वगैरे व्हायचं आहे असं आहे की सत्तेची केंद्र जर विदर्भ बनत चाललं असेल तर उद्या हायकमांडच्या नजरेत विदर्भामध्ये ते पद द्यावं ही भूमिका निश्चित राहील मला विश्वास वाटतो आता ते कोण होणार हे मी नाही सांगू शकत पण सत्तेमध्ये महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडीला बसवेल सगळे सर्वे ते सांगत आहेत आणि विदर्भातून 60 पैकी किमान 45 आमदार हे महाविकास आघाडीचे असणार तुमच्या विरोधामध्ये 30 आमदारांनी सह्याचं पत्र दिलं होतं की तुमच्या एका मोठ्या नेत्यांनी प्रमुख जे आहे महाराष्ट्रात तुमच्या पक्षाचे त्यांच्याच मार्गदर्शनामध्ये ते सह्याचं पत्र हायकमांडला दिलं होतं की त्यांना विरोधी पक्षनेतेपद द्यावं कुठेतरी 2 गट पडताना दिसलेले आहेत दिसत आहेत म्हणजे असे संदर्भात काय तो गमतीत केलेला प्रयोग होता गम्मत म्हणून केलेला प्रयोग होता काय नाही असे प्रयोग आमच्यामध्ये प्रयोगाचा विषयच नाही कारण इकडे पडदा वर गेला की नाटक 3 अंकी नसतोच 1 अंकी असतो त्यामुळं स्टार्ट झाला की एंड होतो नाही साजिश वगैरे नाही आहे लोकशाही में सबका प्रयास होता है हर कोई लगता है कि हम पद पर जाए कोई बुराई क्या है उसमें हमारी पार्टी तो डेमोक्रेसी पे विश्वास रखने वाली है हम लोगों में पूरी तरह से हम जो है खुली किताब है कोई छुपाने की बात नहीं है तो जिसको उसको प्रेस करना है वो प्रयास करते रहते हैं और पार्टी को हाईकमांड को जो निर्णय लेना है वो निर्णय लेते हैं इसमें भाई किसी का कोई गलती है या कुछ नहीं जानबूझकर के ऐसा नहीं समझता